एक तर काल जामखेड जी बाजार समिति होती, चिट्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला। आणि मग अशा पद्धतीने मला जे कळते तुमच्याकडनं की तिथे जे तिथे असणारे MLC चे आमदार आहेत राम शिंदे यांनी विखेंवर काही वक्तव्य केलं, खरं तर त्यांचा पार्टीचा तो अंतर्गतचा विषय आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमचा सभापती तिथं होऊ शकला असता जर आम्ही अर्थकारण पैशाचा वापर तिथं केला असता, पण शेवटी लोक जे निर्णय देतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढं हे जावं लागतं, त्यामुळे ते दोघं आतल्यात काय बोलतात कसं करतात तो त्यांचा त्यांचा विषय आहे, पण एकच आहे की विखेंचा वलय त्या जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर मला कुठेही त्यांची मदत झालेली नाही आणि मग जर मदत झाली नसेल तर मग रडीचा डाव हा भाजपकडनं तिथल्या लोकल नेत्याकडनं का केला जातो आहे हा त्यांनी त्यांचा उत्तर त्या ठिकाणी द्यावं। पण मला एकच मताचा आहे, कुठल्याही पक्षाचा एक अनुभवी नेता असेल आणि ते जर मंत्री असतील नाहीतर मोठ्या पदावर असतील आणि उगाचच ॲलिगेशन होत असेल तर त्या ॲलिगेशनचं उत्तर हे त्या त्या लोकांनी त्यांच्या लेवलवर द्यावं। ॲडजस्टमेंटचा विषय करायचा का त्याला उत्तर खडसावून द्यायचं हे ते ठरवतील, पण मला इलेक्शनला कुठेही विखेंची मदत ही झालेली नाही। हाँ हिंदी एक तो इस बैठक में चर्चा कोऑर्डिनेशन के बारे में होगी, लोकसभा विधानसभा जो आगे जाके इलेक्शन आने वाले हैं उसमें हम कैसे लड़ेंगे उसके बारे में कोऑर्डिनेशन का विषय होगा। और दूसरी बात, आज महाराष्ट्र में सरकार का जिस तरीके से काम करनी चाहिए उस तरीके का काम हो नहीं पा रहा और जो कॉमन लोग हैं उनके जो विषय है वो बहुत सारे विषय पेंडिंग है। अगर आप इन्वेस्टमेंट की भी बात करो तो आज महाराष्ट्र में कोई भी प्रकार का FDI यहाँ पे नहीं आ रहा, तो बेरोज़गारी ये विषय बहुत बड़ा है। अब ये जो लोगों के विषय है वो लेके इस सरकार के खिलाफ आज से ही हमको लड़ना है। इस सिलसिले में आज हमारे जो अध्यक्ष है आदरणीय पवार साहब वो हम सबको मार्गदर्शन करेंगे। जयंत पाटिल कह रहे हैं कि 16 जो डिस्क्वालीफाई हो जाए जो MLA, लेकिन अजित पवार कह रहे हैं कि अगर वो होते भी हैं तो सरकार नहीं गिरेगी, वो और जयंत पाटिल कह रहे हैं कि सरकार को फर्क पड़ेगा, अलग अलग बयानबाजी कैसे हो सकती है? अगर आप नंबर्स का गणित देखो तो अजीत दादा बराबर है, लेकिन अगर आप सेंटिमेंट की बात करो तो जयंतराव पाटिल साहब बराबर है। पॉलिटिक्स में नंबर इम्पॉर्टेंट है लेकिन सेंटिमेंट भी बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है। अध्यक्षों को जो अध्यक्ष है उनको अगर निर्णय जो कोर्ट ने बताया और संविधान के बाजू से देना है तो जो 16 लोग हैं वो निलंबित होंगे। एक तो जो 40-50 लोग शिंदे साहब के साथ गए हैं वो वापस चुन के आएंगे क्या, ऐसा प्रश्न उनको अभी पढ़ना चालू हो गया। और अगर 16 आमदार निलंबित हुए तो शायद उसमें CM साहब का भी नाम है, तो जो मोटिवेशन होता है बाकी 50 का वो हिल सकता है, और वो जब हिलेगा तब ये सरकार टिकेगा नहीं ऐसे भी लगता है। लेकिन मेरा खुद का कहना है आज सरकार में जाना ज़्यादा उचित नहीं होगा, क्योंकि आज लोगों का जो विषय है उनका विषय आगे लेके लड़ना बहुत इम्पोर्टेंट है, और एक सक्षम पर्याय आगे जाके महाविकास आघाड़ी के माध्यम से लोकशाही के माध्यम से जब विधानसभा इलेक्शन होगा लोकसभा होगा तो ही आगे बहुत ताकत से जाना उचित हो सकता है, ऐसा कार्यकर्ता जो हम सब कार्यकर्ताओं को लगता है। राहुल नरकस पर स्पीकर हैं, वो कह रहे हैं कि मुझे जितना समय लगेगा मैं उतना लूँगा, बार बार ये उनके हाथ में एक ही पर्याय अभी बाकी है, जितना टाइम पास कर सकते हैं उतना टाइम पास करेंगे, और मैं आपको बताता हूँ वो 100% टाइम पास करेंगे। टाइम आगे जितना उनको मिल सकता है उतना वो लेंगे, और जो महानगर पालिका है खास करके मुंबई महानगर पालिका उसमें कैसे वो इलेक्शन हम लड़ सकते हैं उसके बारे में वो सोचेंगे, उसके बाद
अगर ये सरकार नहीं रही तो भी बीजेपी को शायद चल सकता है। पूर्व राज्यपाल जो हैं भगत सिंह कोश्यारी मुंबई के दौरे पे, शायद ये सामान्य लोगों को मालूम नहीं है। अगर वो पता चलेगा तो जितनी ज़्यादा सिक्योरिटी उनको रखनी उतनी सिक्योरिटी उतना उन्होंने लकड़ी चाहिए, क्योंकि जब वो महाराष्ट्र में थे उन्होंने जिस तरीके से बर्ताव किया, जो स्टेटमेंट दिए, वो यहाँ के लोगों को अच्छे नहीं लगे। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं, आकड्याचा जो खेळ असतो त्या बाबतीत अजितदादा बोललेत, म्हणजे 16 जे आमदार निलंबित झाले तर त्याचा प्रभाव हा या सरकारवर होणार नाही, हे ते बरोबरच आहेत। व जयंतराव साहेब जे बोलले ते थोडंसं सायकॉलॉजिकल नाही तर सेंटिमेंटल बोलले, त्याचा अर्थ की 16 उमेदवार जर नाबाद म्हणजे बाद झाले तर मग बाकी जे आमदार आहेत त्यांच्यावर एक विचाराचा आणि एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट हा येऊ शकतो, आणि तो इम्पॅक्ट आल्यानंतर सरकारला अडचण नक्कीच जाऊ शकते। आणि राजकारणामध्ये आकडे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढं सेंटिमेंट, लोकांची भावना नाही तर त्या आमदारांची भावनासुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे। आणि जर ज्या 16 कदाचित CM साहेबांचं नावसुद्धा आहे ते जर निलंबित झाले तर एकतर या 40-50 लोकांना हाच विश्वास राहिला नाही की जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होईल ते निवडून येतील का नाही, आणि तो विषय डोक्यात असताना कर्नाटकामध्ये काँग्रेस निवडून आलं तोही विषय आता डोक्यात आहे, आणि त्याच्यातच जर 16 त्यांचे आमदार निलंबित झाले तर त्यांचं मनोबल कुठंतरी हलेल असं वाटतं, आणि ते हल्ल्यानंतर सरकार टिकेल का असाही प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो। एकतर जेवढा वेळ जास्त घेऊ शकतील तेवढा तो वेळ घेतीलच, कारण त्यांच्याकडे तेवढाच पर्याय राहिलेला आहे। ज्या पद्धतीने कोर्टाने काही गोष्टी सांगितल्या तर त्या पद्धतीने जर ते गेले जायचं म्हणलं तर हे 16 आमदार नक्कीच निलंबित होतील, त्यामुळे जेवढा वेळ घेता येईल तेवढा वेळ घेण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।